या देशाची न्यायव्यवस्था, कायदा, घटना याच्यावरती विश्वास ठेवूनच आम्ही आजपर्यंत काम करत राहिलेलो आहोत. महाराष्ट्र सरकार संदर्भातला खास करून ज्या प्रकारे हे राज्यामध्ये एक बेकायदेशीर सरकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झालेला आहे, लादलेला आहे, मग त्यासाठी राजभवनाचा वापर केला, विधिमंडळाचा वापर केला, या सगळ्या अन्यायाविरुद्ध शिवसेना महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात पोचलेली आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की या देशात लोकशाही आहे की नाही, या देशाचा राज्याचा कारभार राज्य घटनेनुसार चालतोय की नाही, की तेथे दाबदबाव आणि दडपशाही आहे याचा फैसला या निमित्तानं लागेल. संपूर्ण देश सर्वोच्च न्यायालयाकडे एका अपेक्षेने पाहतोय. मला वाटतं ह्यावर शेवटी जे काय व्हायचं होतं सर्वोच्च न्यायालय घेईल, पण सर्वोच्च न्यायालय सुद्धा आमच्या खिशात आहे आणि निकाल आमच्या बाजूनेच लागेल अशी वक्तव्य जी केली जातात समोरच्या बाजूने, त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. सर्वोच्च न्यायालय हे कोणाच्या खिशात असू शकत नाही, या देशाची न्यायव्यवस्था कोणाची बटीक असू शकत नाही, गुलाम असू शकत नाही अशी आमची भावना आहे. आणि म्हणून आम्ही अत्यंत अपेक्षेने आणि आशेनं सर्वोच्च न्यायालयाकडे पाहतो.